राज्यभरात सीएए वरून आता नागरिक रस्त्यावर उतरताना दिसतायत. कुठे नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन तर कुठे विरोध पाहायला मिळतोय. पाहूयात सीएए साठी राज्यभरात झालेले मोर्चे आणि आंदोलन. वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या वतीनं नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ हुंकार रॅली काढण्यात आली. या हुंकार रॅलीमध्ये 700 मीटरचा तिरंगा ध्वज आकर्षण ठरला होता. रॅलीमध्ये शहरासह ग्रामीण भागातील हजारो नागरिकांसह तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले. तसेच या रॅलीत महिलांची मोठी उपस्थिती होती. या हुंकार रॅली निमित्त शहरातील व्यापाऱ्यांनी सुद्धा आपली दुकानं बंद ठेवून यात सहभाग घेतला. सीएए एनआरसी आणि एनपीआर विषयी गैरसमज दूर करून त्याचं स्वरूप समाजासमोर येण्यासाठी तसेच जनजागरण करण्याच्या हेतूनं या हुंकार रॅलीचं आयोजन करण्यात आलं. नागरिकत्व कायद्याविरोधात देशभर आंदोलन होत असताना आता जळगाव शहरातील हुडको परिसरात मुस्लिम महिलांनी सुद्धा या विरोधात आवाज उठवत धरणं आंदोलन केलंय. केंद्र शासनातर्फे मंजूर केलेलं सीएए एनआरसी कायदा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेच्या विरोधात आहे, त्यामुळे हा कायदा ताबडतोब रद्द करण्यात यावा अशी मागणीही या आंदोलनात करण्यात आली आहे. सरकारनं पारित केलेल्या सीएए आणि एनआरसी या संविधान विरोधी कायद्याच्या निषेधार्थ हे धरणं आंदोलन करण्यात आलं. हा कायदा संविधान विरोधी असून यात मुस्लिम आणि इतर जातीचं नुकसान होणार आहे अशी प्रतिक्रिया या आंदोलना दरम्यान महिलांनी दिली आहे. देखिए आज तो हम लोग यहाँ पर जो यहाँ पर जमा हुए है ये सीएए एनआरसी और एनपीआर कानून जो यहाँ पर हमारे देश के जो पीएम है जो इन्होंने लागू किया है और जो हमारे होम मिनिस्टर जी है इन्होंने जो लागू किया है इसके खिलाफ हम यहाँ पर उतरे हैं. और देखिए हम ये सब कानून यहाँ पर नहीं चाहते और मुझे आज मेरी आवाज़ में हमारे मोदी जी तक पहुंचाना है, अमित शाह तक पहुंचाना है. तो मैं उनसे ये गुजारिश करूंगी कि वो हमारे जो बिगड़ते हुए हालात है हमारे देश के इसके ऊपर ध्यान दें, ना कि ये रोज़ रोज़ के नए नए कानून निकाल कर लोगों को जनता को इस कानून में जो उलझाए रखे. इस चैनल के थ्रू पीएम मोदी जी को ये मैसेज कन्वे करना चाहती हूँ कि हम आज़ादी लेके रहेंगे और आज मैं स्कूल छोड़कर यहाँ पर इसीलिए आई हूँ ताकि हमें हमारा हिंदुस्तान का शहरी होने का सबूत ना देना पड़े. ये बहुत ही गलत हरकत है हमारे साथ ये की जा रही है और यहाँ पे सब लोग यहाँ पे इसीलिए जमा हुए हैं ताकि हमें हिंदुस्तान के शहरी है और हम बहुत पहले से ये बात कहते आ रहे हैं. हम मोदी साहब से बोलना चाहते हैं कि हमारी औरतें पर्दे में रहने के बावजूद उन्होंने हमें बाहर लाए, हम बेटी बचाओ का ये आंदोलन करें, फिर हमारे साथ ये इंसाफ नहीं हो रहा है. हमें इंसाफ चाहिए, हम एनआरसी के खिलाफ है, हमें मोदी साहब के इंसाफ चाहिए. हम बेटियों को बाहर नहीं लाते पर उनके वजह से हम बाहर आ चुकी है. तसंच या कायद्यामुळे आमच्या हक्क आणि अधिकारांवर बंधने येत आहेत, त्यामुळे या सगळ्याला आमचा विरोध आहे असं म्हणत त्यांनी एनआरसी आणि सीए विरोधात आपला तीव्र निषेध व्यक्त केला आहे. नांदेडमध्ये सीए एनआरसी तसेच बिलोली अत्याचार प्रकरणी भीम टायगर संघटनेच्या वतीनं अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं असून अनोख्या आंदोलनातून सीएए आणि एनआरसी कायदा देशविरोधी असल्याचा आरोप करण्यात आला. तसेच बिलोली अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशीही मागणी या आंदोलनात करण्यात आली आहे. या आंदोलनात सीए आणि एनआरसी तसेच बिलोली अत्याचार प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी या सगळ्याच मुद्द्यावरून हे आंदोलन करण्यात आलं. भाजप सरकारचा एनआरसी आणि सीए कायदा मुस्लिम लोकांना देशाबाहेर काढण्यासाठीचं कारस्थान असल्याचा आरोप यावेळी भीम टायगर संघटनेच्या वतीनं करण्यात आला. तसेच देशातील बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, गरिबी, बंद पडणारे उद्योग या सर्व समस्या बाजूला ठेवून सरकार सीएए आणि एनआरसी वाद देशात उभा करतोय असंही यावेळी म्हणण्यात आलंय. 10 डिसेंबर 2021 ला केंद्र सरकारने सिटिझन अमेंडमेंट ऍक्ट जो कायदा पास केलेला आहे तो एकदम जातीवादी भावनेतून घेतलेला कायदा आहे, हिंदू राष्ट्र करण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेला कायदा आहे, मुस्लिमांवर दहशत करण्यासाठी घेतलेला कायदा आहे आणि भारतीय संविधानाची छेडछाड करणारा तो कायदा आहे. म्हणून असा जातीवादी कायदा तात्काळ रद्द करण्यात यावा या दोन प्रमुख मागण्या आणि येणारा एनपीआर कायदा तोही लागू करण्यात येऊ नये आदी मागण्यासाठी ज्वलंत आंबेडकर वादाचा पुरस्कार करणारं संघटन भीम टायगर सेना जिल्हा शाखेच्या वतीने या ठिकाणी शासनाचा निषेध म्हणून एक अभिनव आंदोलन